नमस्कार, मी अनुराधा माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी आली आहे आरे कॉलनी गोरेगाव मुंबईकडे। आरे कॉलनीबद्दल नव्याने सांगण्याची कोणाला काही गरज नाही। आरे कॉलनी म्हणजे हार्ट ऑफ मुंबई आहे। मुंबईकरांना तर सर्वांना माहितीच आहे, पण इतर लोकांनाही माहिती व्हावं म्हणून मी आज स्पेशली आरे कॉलनीमध्ये आली आहे, आरे कॉलनीची सफर तुम्हाला सर्वांना घडवण्यासाठी। आरे कॉलनी म्हणजे साधारण सुमारे 1-3 ते 3,500 एकर जमीन आरे कॉलनीने पूर्णपणे व्यापलेली आहे। तर आरे कॉलनीच्या या 3-3,500 एकर जमिनीमध्ये नक्की व्यापलं काय आहे ते आपण आज पाहणार आहोत। त्यातली पहिली गोष्ट ही आहे की आरे डेअरीमध्ये अनेक प्रकारचे जे गाई गुरांचे गोठे तबेले आहेत ते सामावलेले आहेत। दुसरी गोष्ट आहे आपली फिल्म सिटी ही नाव सगळ्यांनाच माहिती आहे, पण ह्याचं खरं खुरं नाव काय आहे ते फार कमी जणांनाच माहिती असेल। तर या फिल्म सिटीचं खरं खुरं नाव हे आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी। एका ध्येयवेड्या मराठी माणसाने म्हणजे दादासाहेबांनी ह्या चित्रपट नगरीची निर्मिती केली। सर्वात पहिला चित्रपट त्यांनी जो बनवला तो होता हरिश्चंद्राची फॅक्टरी, आणि त्याच्यानंतर हे जे नाव म्हणजे या फिल्म सिटीला पडलेलं आहे ते ॲक्च्युली आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी, पण शॉर्ट फॉर्ममध्ये ते फिल्म सिटी असे सगळेजण संबोधतात। तर ह्या फिल्म सिटीमध्ये अनेक प्रकारचे सिरियल्सची मूवीजचे शूटिंग्स इथे सर्वत्र केले जातात। तिसरी गोष्ट आहे पोल्ट्री फार्म सुद्धा आहे जिथे वेगवेगळे म्हणजे कोंबड्यांचे कुक्कुटपालन केलं जातं। त्यानंतर येतं ते न्यूझीलंड हॉस्टेल हे खूप फेमस हॉस्टेल आहे, सर्वांना माहीत असेलच। त्याच्यानंतर येतं ओपी गार्डन, छोटा काश्मीर, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आरेमध्ये आहेत। पण मला माझ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं शक्य नाही आहे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढ्या ह्याच्यातल्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे। तर आता आपल्या या रस्त्याने सर्वात पहिलं आपल्याला लागणार आहे जाताना न्यूझीलंड हॉस्टेल। तर आपण तिकडे जाऊन पाहूयात आपल्याला काय काय माहिती मिळते। चला तर आली आहे आरे कॉलनीतल्या न्यूझीलंड हॉस्टेलच्या एकदम जवळ। पण इकडनं वाटेतून जाताना मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं इकडे तिकडचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ जे आहेत त्यांचं राहण्याचं निवासस्थान। आतमध्ये जाऊ शकत नाही कारण तशी परवानगी कोणाला नाही आहे, पण मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते की त्यांचं घर कुठे आहे।
आता तुम्ही पाहू शकतात मी न्यूझीलंड हॉस्टेलच्या इकडे पोहोचलेली आहे. वरती छान मोठ्या अक्षरात नाव पण लिहिलेलं आहे न्यूझीलंड हॉस्टेल. खूप भव्य अशी बिल्डिंग आहे, उंच आहे एकदम आणि पूर्णतः पसरलेली आहे. आजूबाजूला छान मोठा परिसर आहे, झाडं आहेत भरपूर दोन्ही साईडला, छान हवेशीर जागा आहे. आता सुट्ट्या चालू असल्या कारणाने हॉस्टेल बंद असल्यामुळे मला जास्त शूटिंग घेता आलेलं नाही आहे, तरी पण मी जेवढं काही कॅप्चर करता येईल तेवढं तुम्हाला सांगते. मी आतमध्ये एक बोर्ड वाचला, त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की न्यूझीलंड हॉस्टेलची स्थापना ही 1959 केली गेलेली आहे आणि प्राईम मिनिस्टर ऑफ न्यूझीलंडचे जे आहेत त्यांच्यातर्फे ह्या हॉस्टेलला देणगी दिलेली आहे आणि त्याच्यामुळेच ह्याला नाव न्यूझीलंड हॉस्टेल असं पडलेलं आहे. ती देणगी साधारण 11 लाख वगैरे सुमारे अशी त्याच्या पुढे जे काय असेल ते आहे, त्या बोर्डवरती लिहिलेली आहे ती अमाऊंट. आणि मी त्या बोर्डवरती मग अशी हेही वाचलं की हे जे न्यूझीलंड हॉस्टेल आहे ह्या बिल्डिंगची जी रचना आहे किंवा बिल्डिंगचं जे काम आहे किंवा कोणी बांधली आहे तर त्याचं डिझाईन केलं आहे मिस्टर एम के जाधव, जे आर्किटेक्चर आहेत त्यांनी केलेलं आहे आहे आणि ते आहेत आर्किटेक्चर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. आणि सुमारे 60 ते 62 वर्ष जुनी असेल ही बिल्डिंग पूर्णपणे, तेवढी वर्ष हिला झालेली आहे. प्रसन्न वातावरण आहे आजूबाजू. आता तुम्ही इकडे समोर पाहू शकता म्हणजे मुलं खेळताना दिसत आहेत आपल्याला मैदानामध्ये, पण हे मैदान किंवा ग्राउंड नसून हे एक तळ आहे जिथे की पावसाळ्यामध्ये भरपूर तुथडी भरून पाणी असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कमळं फुललेली असतात, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, पण मी माझ्या म्हणजे मला संधी जर मिळाली तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पावसाळ्यानंतर ह्याचं शूटिंग करून तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आता मी आली आहे मॉडर्न बेकरीच्या ठिकाणी. तुम्ही समोर पाहू शकतात मॉडर्न बेकरीची बिल्डिंग आपल्याला दिसते, गेट आहे. आतमध्ये मी जाऊ शकत नाही आहे कारण त्याच्यासाठी परवानगी लागते, पण पुन्हा जर कधी मला चान्स मिळाला ह्याचा व्हिडिओ बनवून तर मी बनवण्याचा तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. मॉडर्न ब्रेड हा खूप प्रसिद्ध असा ब्रेड आहे, लहानपणीपासून आपण ऐकत आलेलो आहोत, त्याच्या जाहिराती पाहत आलेलो आहोत, अजूनही त्याचे प्रॉडक्ट चालू आहेत आणि तो खूप प्रसिद्ध असा ब्रेड आहे आणि तो ब्रेड ह्याच बेकरीमध्ये बनतो, त्याच्यामुळे ह्याला नावही तेच आहे मॉडर्न बेकरी, ठीक आहे. ते आरेतलं एक स्पेशल ठिकाण आहे, तुम्ही पाहू शकता. Thank you.
आता मी आली आहे केंद्रीय कुक्कुट विकास संघटनेच्या इकडे, म्हणजे इथे पोल्ट्री फार्म आहे. इकडे जे पण कोंबड्यांचं उत्पादन केलं जातं, जे पण प्रोडक्शन होतं, ते सर्वसामान्य जनतेसाठी विक्रीला नसतं. पण जेव्हा पण कधी ह्यांच्याकडे जेव्हा एक्सेस त्याचं प्रोडक्शन केलं जातं, म्हणजे जास्त होतं, तेव्हा त्यांनी ह्या साईडला एक विक्री केंद्र ठेवलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. तिथे एक बोर्ड पण लावलेला आहे, तर तिथे तो विक्री म्हणजे त्या मालची केली जाते. तिथे ज्या पण कोंबड्या पाळल्या जातात त्यांचं साधारणतः जे वजन असतं ते 3 ते 4 किलोचं असतं. म्हणजे एवढ्या हेवी वजनाच्या कोंबड्या आपण बाजारात युजुअली पाहत नाही, ज्या की आपल्याला इकडे पाहायला मिळतात. ही इकडच्या कोंबड्यांची खासियत आहे. उजव्या साईडला जो इकडनं रस्ता गेलेला आहे तो आहे आदर्श नगर. पाहू शकता पुढेपर्यंत अशी अवाढव्य आकाराची झाडं आहे पसरलेली. पूर्ण वारा आहे या ठिकाणी, सावली आहे, छान ठिकाण आहे. पाहू शकता आता मी आली आहे आरे डेअरीच्या बॅक साईडला. तुम्ही पाहू शकता ती बिल्डिंग जी आहे ती पूर्ण आरे डेअरीची बॅक साईड आहे. इकडे काही ऑफिसेस चालू आहेत, जसं की हे पोस्ट आहे, पोस्टचं ऑफिस चालू आहे. वर्किंग हे वाले ऑफिसेस चालू असतात, पण आता प्रोडक्शन बंद असल्यामुळे आरे डेअरीसुद्धा बंद आहे. मगाशी मी तुम्हाला जो पोर्शन दाखवला होता तो फ्रंट साईडचा पोर्शन होता, जिकडे की आधी आरेच्या ज्या म्हणजे दुधाशी रिलेटेड ज्या चिलिंग सिस्टम फंक्शनिंग असतं ते तिकडे असायचं आणि ते सतत कार्यरत असायचं. पण आता डेअरीज बंद झाल्यामुळे ते तो विभागही बंद पडलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की आरेचं दूध किती फेमस होतं. आरेचं दूध अख्ख्या मुंबईला पुरवलं जायचं. आरेचे फेमस प्रॉडक्ट्सही होते, जसं की आरेचं दूध, आरेची लस्सी, आरेची एनर्जी, सर्व काही फेमस होतं. आणि हे सगळं मी स्वतः ट्राय केलेलं असल्यामुळे मला माहिती आहे. आता तुम्ही पाहू शकता तिकडे समोरून खूप साऱ्या बिल्डिंग्स आपल्याला दिसत आहेत. ॲक्च्युली आरे कॉलनीमध्ये आरे डेअरी ही थोडीशी डोंगराळ भागावरती म्हणजे वरच्या भागावरती वसलेली आहे. मगाशी मी येताना तुम्हाला म्हटलेलं की हा थोडासा चढणीचा रस्ता आहे, तर ह्याच्यासाठीच म्हटलेलं की म्हणजे चढाव आल्यानंतर पूर्ण असं वरच्या साईडला वसलेली अशी डेअरी आहे. इकडे आधी समोर थोडंसं म्हणजे असा पसरट भाग असल्याकारणाने आपल्याला म्हणजे छान अख्खा गोरेगावचा बराच सारा भाग इथून समोर उभा राहिल्यानंतर दिसायचा. पण आता काय म्हणतात ते आपलं झाडांचं झाडाझुडपांचं जंगल कमी होऊन काँक्रीटचं जंगल तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे समोर आपण पाहू शकतो तेवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आपल्याला दिसत आहेत. आणि ओबरॉयचे काही नवीन टॉवर्स जे उभे झालेत ते आपल्याला दिसत आहेत. आणि आता काळे ढगसुद्धा पावसाचे जमलेले दिसत आहेत, त्याच्यामुळे थोडासा काळोख दिसतो आहे, पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणखीन एक आता इकडे आलीच आहे तर मला एक गोष्ट आठवते, तर मी तुम्हाला ती दाखवते. या तिथे जी बिल्डिंग आहे त्याच्यावरती एक घड्याळ दिसते आपल्याला. तर ते घड्याळ जे आहे त्याच्यावरती आधी 3 ला 9 ला 12 ला असे जे टोले पडायचे त्या टोल्यांचा आवाज अख्ख्या आरे कॉलनीमध्ये घुमायचा. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मी पाहू शकतात मला आठवलं आता ते म्हणून आणि मी इथे आलीच आहे त्याने मी त्याने तुम्हाला दाखवणं पण झालं. ते पहा, जे
झूम इन करून दाखवते. आता माझा आरेतला हा प्रवास संपला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आरे हे छोटं नाही आहे. आरेचा परिसर खूप मोठा आहे. खूप सारी ठिकाणं अजून दाखवायची आहेत, जसं की मी म्हटलं ओपी गार्डन, त्याच्यानंतर छोटा काश्मीर, पिकनिक पॉईंट, असे बरेच सारे ठिकाणं आहेत जी मला तुम्हाला दाखवायची आहेत. पण आता ह्या एका व्हिडिओमध्ये ते सगळी ठिकाणं दाखवणं मला शक्य नाही आहे. पण मी आता जेवढ्या काही गोष्टी मला दाखवता येतील त्या मी दाखवल्या आहेत आणि त्या तुम्हाला आवडल्या असतील याची मला खात्री आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.